भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता या अंतर्गत कुठल्याही त्या समाजाच्या व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे हे सन्माननीय उद्धवजींना माहीत नाही, म्हणून त्यांना शिकवण्याची गरज आहे. आपल्या माध्यमातून मी समस्त मुंबईकरांनाही आवाहन करतो की ज्या राहुल गांधींनी भारताचा अपमान भारताबाहेर जाऊन केला, नागरिक शास्त्राचा दुरान्वयी संबंध नाही अशा लोकांनी लोकशाही वगैरे शब्द न वापरलेले बरे. नागरिक शास्त्र हे फोटो कॅमेऱ्यातून शिकता येत नाही, उघड्या डोळ्यांनी शिकायला लागतं. यात लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात कोण बोलतं याचा अभ्यास त्यांना नाही आहे. रामभाऊ माळगी प्रबोधिनी सन्माननीय उद्धव ठाकरेंना याबद्दल शिकवणी द्यायला सुद्धा तयार आहे आणि मी यासाठी म्हणतोय शिकवणीची आवश्यकता आहे. याचं कारण एका ओबीसी समाजाला बदनामीकारकरित्या त्याचा उल्लेख करणं, हिणवणं हा गुन्हा आहे याची माहिती सन्माननीय उद्धवजींना नाही. त्यांनी शिकून घ्या, नाहीतर आमची शिकवण लावा. त्यानंतर त्याबद्दल भारतीय संविधानाअंतर्गत असलेल्या अधिकारात भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता या अंतर्गत कुठल्याही त्या समाजाच्या व्यक्तीला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे हे सन्माननीय उद्धवजींना माहीत नाही, म्हणून त्यांना शिकवण्याची गरज आहे. माझं पूर्ण होते, त्यांची शिकवण लांब आहे. आणि मग त्यानंतर ज्या वेळेला असा दावा न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयामध्ये CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे न्यायिक प्रक्रिया म्हणजे साक्षीदार तपासणी फेरतपासणी ही प्रक्रिया चालते, ही लोकशाही मूल्यांवरच्या आधारावरच चालते. शिकवण उद्धवजींना त्यासाठी घ्यायला लागेल. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सन्माननीय न्यायाधीश त्याच्यावर निवाडा देतो, तो बंधनकारक असतो हेही सन्माननीय उद्धवजींना माहीत नसेल तर त्यांना शिकवण द्यावी लागेल. तो निवाडा दिला आणि त्यात जर शिक्षा 2 वर्षाची असेल तर भारतीय संसदेमध्येच लोकशाही मूल्यांवर जो कायदा पारित संसदेने केला तो इथे ऍप्लिकेबल होतो याची त्यांना माहीत नाही, म्हणून उद्धवजींना शिकवण लावावी लागेल. आणि मग तो ऍप्लिकेबल झाल्यावर त्यात जो दोषी असेल त्याची त्याचं सदस्यत्व रद्द होतं हे अधिकार निर्णय घेण्याचा लोकसभेच्या सचिवालयाला आहे, याचाही अभ्यास उद्धवजींना नसल्यामुळे त्यांना शिकवण लागेल. आणि या सगळ्या प्रक्रियेतून जो निर्णय बाहेर येतो तो संविधानिक प्रक्रियेतनं असतो, लोकशाही प्रक्रियेतनं असतो, याबद्दलही शिकवण उद्धवजींना घ्यायला लागेल. जमलंच तर रामभाऊ माळगी प्रमोदिनी त्यांची शिकवणी लावू, नागरिक शास्त्राचं पुस्तकही पाठवू. उचलली लिव जीभ लावली टाळाला असं करायला काही ती त्यांची उरलेली शाखा नव्हे.